नमस्कार मंत्र आरोग्याचा. मंडळी, गेले 2 दिवस आपण व्यसनांविषयी ऐकतोय. यामध्ये आपण गर्द, ब्राऊन शुगर किंवा हेरोईन म्हणतात, किंवा LSD सारख्या किंवा गांजासारख्या मादक द्रव्याविषयी ऐकलं. आता मद्यपान याविषयी बघूयात. खरं तर आता मद्यपान ही एक गंभीर समस्या बनली आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले हे जरी खरं असलं तरी बोलताना आणि चालताना सारखंच अडखळणाऱ्या दारुड्याच्या बाबतीत मात्र हे सपशेल खोटं असतं. मद्यपान करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. तरुण वयातच सामान्यतः या दारूचं व्यसन लागतं. सिनेमामधल्या हिरोंचं अनुकरण, मित्रांचा प्रभाव, कुतूहल, कधी नाविन्याची आवड, कधी साहसी वृत्ती आणि मानसिक अस्थिरता अशा सगळ्या कारणांमुळं लोक मद्यपानाला सुरुवात करतात. एकदा सुरुवात केली की मग मात्र या व्यसनाला काही मर्यादा राहत नाहीत. दारू प्यालेली व्यक्ती जवळ आली तर दारूची दुर्गंधीही आपल्याला येते आणि याखेरीज लांबूनच त्या व्यक्तीच्या अडखळत चालण्यावरून आणि असंबद्ध अशा बरळण्यामुळंही या व्यक्तीनं दारू घेतलेली आहे हे आपल्याला ओळखायला येतं. दारू म्हणजे इथाइल अल्कोहोल. दारू प्याल्यानंतर ती जठरातून आणि आतड्यातून रक्तात शोषली जाते. त्यामुळं इथाइल अल्कोहोलचं रक्तातलं प्रमाण वाढत जातं. रक्तातील इथाइल अल्कोहोलच्या प्रमाणावर व्यक्तीचं वर्तन अवलंबून असतं आणि रक्तात दर 100 मिलीग्रॅमला 50 मिलीग्रॅम किंवा त्याहूनही कमी अल्कोहोल असल्यास काहीच विपरीत परिणाम होत नाही. पण हेच जर प्रमाण 100 मिलीग्रॅमपर्यंत वाढलं की त्या व्यक्तीचा चेहरा लालसर दिसतो, त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या विस्तारलेल्या असतात. अशी माणसं सामान्यतः असणारी सामाजिक बंधनं झुगारून देतात आणि आनंदी असल्याची भावना त्यांच्या मनामध्ये मग निर्माण होते. शारीरिकदृष्ट्या ती व्यक्ती पूर्णपणे तंदुरुस्त राहत नाही. तिच्या हालचालींवरील मेंदूचं नियंत्रण कमी होत जातं. 100 मिलीग्रॅमपेक्षा इथाइल अल्कोहोलचं प्रमाण जास्त झाल्यास व्यक्ती दारूच्या नशेत आहे असं आपल्याला म्हणता येतं. यामध्ये आधी सांगितलेल्या लक्षणांखेरीज उद्दीपनांना प्रतिसाद देण्यास शरीर उशीर लावतं. स्नायूंवरचं नियंत्रण कमी होतं. चटकन वळल्यास तोल जातो आणि मग ती व्यक्ती कुठंही पडू शकते. मग तिला उलट्या होतात आणि विस्मरण सुद्धा होतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे अल्कोहोलच्या परिणामामुळं मेंदूचा शरीरावरील ताबा सुटतो आणि व्यक्ती जणू प्राण्याप्रमाणे वागायला लागते. खूप जास्त प्रमाणात दारू प्याली तर व्यक्ती कोमात जाते आणि काही वेळेला तिचा मृत्यूही ओढवू शकतो. आपण पाहतो विषारी दारू पिऊन दरवर्षी 1000 लोक मृत्यूमुखी पडतात. आता या दारूविषयी माहिती घेऊयात पण उद्याच्या भागात. नमस्कार.